मी पुन्हा एकदा तुमच्यापुढे घेऊन आलेली आहे भाग एक मधलं प्रकरण 9 कार्बनी संयुगे. त्याच्यामधला आज आपण मुद्दा बघणार आहोत तर कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट. आता क्रियात्मक गट म्हणजे काय आहे तर आत्तापर्यंत तुम्ही काय केलेलं आहे की हायड्रोजन असेल किंवा कार्बन असेल यांच्यापासून जी काही तयार झालेली जी संयुग आहेत म्हणजे हायड्रोकार्बन्स कोणकोणती आहेत हे तुम्ही काय केलेलं आहे बघितलेलं आहे. आता हे हायड्रोकार्बन तयार होताना काय होत आहे तर कार्बनची जी काही चतुसंयुजे आहे ही पूर्ण करण्याकरता काय केलेलं आहे तर हायड्रोजनचे अणू त्यांची भागीदारी त्यांनी केलेली आहे. जसं हायड्रोजन भागीदारी करणारे तसंच इतर जे काही मूलद्रव्य आहेत मग ऑक्सिजन असेल तुमचं गंधक असेल तुमचं नायट्रोजन असेल यासारखी जी काही मूलद्रव्य आहेत हे मूलद्रव्यसुद्धा काय करणार आहेत तर या कार्बनबरोबर त्या ठिकाणी भागीदारी करणार आहेत आणि त्यांची चतुसंयुजा पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची संयुग ही काय होणार आहेत तयार होणार आहेत. आता क्रियात्मक गट म्हणजे काय असणार आहे तर हायड्रोकार्बन जी काही साखळी आहे जी आपण सरळ शृंखला रचनामधली बघितली शाखीय शृंखलामधली आपण बघितली तर हे जी काही कार्बनची जी काही साखळी आहे या कार्बनच्या साखळीमध्ये काय होणार आहे तर एक किंवा अधिक हायड्रोजनच्या जागी जेव्हा दुसरं कोणत्या तरी मूलद्रव्याचा अणू त्याच्यामध्ये येऊन पसरणार आहे किंवा तो प्रतियोजी त्याचं प्रतियोजन होणार आहे तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तर त्या जी काही रचना तयार झालेली असेल त्या रचनेमधला त्या मूलद्रव्याचा काय म्हटलं जातं त्याला क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. आता मिथेनची ही संरचना आपण बघितलेली आहे. मिथेनची संरचना कशी आहे तर एक जर आपण हा कार्बन जर घेतला तर या कार्बनला काय आहे तर तुमचे काय असणार आहे तर हे चार प्रकारचे काय असणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन असणार आहे. पण हे हायड्रोजन लिहिताना या इथे एका हा जो काही हायड्रोजन असेल तर याच्या ऐवजी जर दुसरं कोणतं तरी मूलद्रव्य तिथे येऊन बसलं त्या मूलद्रव्याचा अणू येऊन बसला त्याचं प्रतियोजन झालं तर त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी तर क्रियात्मक गट असं म्हणणार आहेत. मग आता हा मूलद्रव्याचा जो काही त्या ठिकाणी इतर मूलद्रव्याचा जो काही अणू येऊन बसलेला आहे तो कसा झाला तर तिन्ही काय झालेले आहेत हायड्रोजन आहेत पण एक जो काही अणू आहे हा कसा झाला वेगळ्या मूलद्रव्याचा झाला म्हणजे तो काय झाला त्यांच्यामधला विषम झाला म्हणजे बाकी तिन्ही मूलद्रव्यांचे अणू जे काही आहेत हे सारखेच आहेत पण त्याच्यामध्ये या हायड्रोजनच्या जागी एक कुठला तरी दुसऱ्या मूलद्रव्याचा जर अणू येऊन बसला याचं जर उदाहरण आपण घेतलं तर मिथेनच्या संरचनेमध्ये जर या एचच्या ऐवजी इथे जर आपण क्लोरीन लिहिलं तर आता हा जो काही क्लोरीन आहे हा क्लोरीन कसा येणार आहे तर एका हायड्रोजनची जागा त्यांनी या क्लोरीन या अणूनी घेतलेली आहे म्हणजे या क्लोरीनच्या अणूचं काय झालं प्रतियोजन झालं आणि तीन हायड्रोजन आहे आणि एकच क्लोरीन आहे म्हणजे तो काय झाला विषम अणू झाला. मग कधी कधी काय होतं तर या संयुग तयार होताना तर एखाद्या मूलद्रव्याचा एकच अणू किंवा अणूंचा गट एकत्र काय होतो त्या ठिकाणी येतो आणि त्या मूलद्रव्याच्या अणूच्या ऐवजी त्याचं काय होतं प्रतियोजन होतं. मग हे प्रतियोजन झालेलं जे काही अणूंचा जो काही गट आहे या गटाला काय म्हटलं जातं किंवा विषम अणू जो काही असेल त्याला काय म्हटलं जातं तर क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. मग आता विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना काय म्हटलं जातं तर क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. मग आता या क्रियात्मक गटामुळे काय होणार आहे तर ते जे काही संयुग तयार झालेलं असेल तर त्या संयुगामध्ये जो क्रियात्मक गट आलेला असेल या क्रियात्मक गटामुळे काय होतं तर त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये काय होतो बदल होतो. पण हा रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल होताना कसा होतो तर कार्बनची जी काही आपण साखळी बघणार आहोत जर कार्बनची संख्या सारखीच असेल म्हणजे कार्बनची संख्या जर आता समजा 2 असेल आणि त्याच्या तुम्ही जर क्लोरीनचा ॲटम लिहिलेला असेल किंवा क्लोरीनचा अणू त्याच्यामध्ये प्रतियोजन झालेलं असेल तर त्याचा होणारा गुणधर्म जो काही असेल त्याच्यापासून तयार झालेलं जे काही संयुग असेल या संयुगाचा रासायनिक गुणधर्म त्याच्यामध्ये वेगळा असणार आहे. पण जर मी कार्बनची संख्या एकेकनी वाढवत नेली कार्बनची संख्या जर मी एकेकनी वाढवत नेली आणि क्रियात्मक गट जर तोच ठेवला तर त्याच्यापासून जी नवीन होणारी जी काही संयुग आहेत या संयुगांमध्ये त्यांची जी रासायनिक गुणधर्म आहेत या रासायनिक गुणधर्मांमध्ये आपल्याला काय दिसतं तर साधर्म्य दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये सारखेपणा आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये दिसतो. कार्बनची संख्या वाढल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये काय झालेलं असेल तर त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल झालेला असेल. मग हा रासायनिक गुणधर्मांमध्ये जो काही बदल होतो हे कशामुळे होतो तर कार्बनची संख्या तुम्ही एकेकनी वाढवताय पण क्रियात्मक गट जो काही आहे हा गट कसा असणार आहे एकच असणार आहे. म्हणजे काय असेल जर आपण पुढचं जर आपण याच्यामध्ये जर उदाहरण जर आपण बघितलं तर आपण काय बघणार आहोत तर आता हा इथे क्रियात्मक गटांचं तुम्हाला काय दिसत आहे तर एक तक्ता दिसतो. या तक्त्यामध्ये पहिला जो काही गट आहे विषम अणूंचा तो कुठला आहे तर हॅलोजनचा आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन म्हणजे क्लोरीन म्हणजे आपण काय लिहितो सी एल लिहितो ब्रोमीन म्हणजे आपण काय लिहितो बी आर लिहितो
आता हे जे काही क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, हा जर क्रियात्मक गट जर आपण मिथेन या संरचनेमध्ये जर आपण बसवला किंवा मिथेन या संरचनेला संरचनेमध्ये एका हायड्रोजनच्या जागी जर आपण क्लोरीन त्या ठिकाणी लिहिलेलं असेल किंवा ब्रोमीन लिहिलेलं असेल तर कशी संरचना होणार आहे त्याचं, तर तो कसा होणार आहे, CH3OH. आता हा जो काही आहे OH म्हणजे काय असेल, अल्कोहोल असेल. जर क्लोरीन मला त्याच्यामध्ये लिहायचं असेल तर मग मी कसं लिहिणार आहे, CH3Cl. म्हणजे काय झालं, तर CH3 म्हणजे हायड्रोजन किती अणू झाले, 3 झाले, आणि कार्बनचे जे काही चतुसंयोजे आहे म्हणजे चौथी संयोजा पूर्ण करण्याकरता त्यांनी काय घेतलेलं आहे, क्लोरीनचा एक अणू घेतला आहे. इथे काय घेतलेलं आहे, मिथेनची संरचना आपण बघतोय, या याच्या हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत, चतुसंयोजा पूर्ण करण्याकरता चौथा जो काही त्यांनी गट घेतलेला आहे तो म्हणजे कशाचा घेतलेला आहे, तर OH चा घेतला आहे, म्हणजेच कशाचा घेतला आहे, अल्कोहोलचा घेतला आहे. तर हे जे काही आपल्याला इथे हॅलोजन असेल तर त्याचं रचनासूत्र जे काही आहे, आपल्याला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन तुम्ही जोडणार आहात, आणि X च्या ऐवजी तिथे तुम्ही काय लिहिणार आहात, तर मूलद्रव्य असेल. म्हणजे जे काही तुमचं मिथेन असेल, तुमचं इथेन असेल, प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, ज्या पद्धतीमध्ये तुमचं संयोग असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही काय करणार आहात, त्या ठिकाणी हा क्रियात्मक गट वापरणार आहात. आता दुसरा जो काही आहे तो म्हणजे काय, ऑक्सिजनमधला अल्कोहोल गट आहे. आता या अल्कोहोल गटामध्ये आपण काय करणार आहे, त्याचं संक्षिप्त रचनासूत्र काय आहे, तर OH आहे. आता हे OH म्हणजे काय करणार आहे, इथे जसं मी आत्ता उदाहरणात तुम्हाला दाखवलं आहे की हे मिथेन आणि OH त्याला काय केलेलं आहे, जोडलेलं आहे, म्हणजे चौथी संयोजा त्याची पूर्ण झालेली आहे. तर ह्याला काय म्हणणार आहात तुम्ही, तर मिथेनॉल म्हणणार आहात, म्हणजे हा अल्कोहोलचा ग्रुप. जसं तुम्ही त्याच्यामध्ये कार्बनची संख्या वाढवत जाणार आहात तसा, म्हणजे OH हा जो काही ग्रुप आहे, हा OH जो काही अल्कोहोलचा क्रियात्मक गट आहे तो जर एकच ठेवला आणि जर तुम्ही कार्बनची चेन जर वाढवत नेली, कार्बनची संख्या जर वाढवत नेली, तर प्रत्येक नवीन काय होणार आहे, त्या ठिकाणी संयुग तयार होणार आहे, आणि त्या संयुगाला जे क्रियात्मक गट जोडलेला असेल त्या क्रियात्मक गटाचे काय मिळणार आहेत, तर रासायनिक गुणधर्म त्याला प्राप्त होणार आहेत. थोड्याफार प्रमाणामध्ये या रासायनिक गुणधर्मांमध्ये काय असतं, तर साधर्म्य असतं. मग आता अल्डिहाइडचा ग्रुप असेल, किटोन असेल, कार्बोक्झिलिक आम्ल असेल, इथर, इस्टर आणि अमीन, हे एवढ्या प्रकारचे हे जे काही क्रियात्मक गट आहेत, 6 प्रकारचे. त्याच्यानंतर हॅलोजन एक गट आहे आणि नायट्रोजन एक गट आहे. तर या सगळ्या गटांचे जे काही असणार, हे जे काही क्रियात्मक गट आहेत, हे क्रियात्मक गट तुम्ही कार्बनला सहसंयुज बंधानी असेल, मग एकेरी बंध असेल, दुहेरी बंध असेल, तिहेरी बंध असेल, यांनी जोडून अशी अनेक प्रकारची काय तयार झालेली आहेत, तर ही संयुग तयार झालेली आहेत. मग आता ही संयुग तयार होताना, क्रियात्मक गट तयार होताना याच्यामध्ये कसं होणार आहे, तर काही त्याच्यामध्ये समजातीय श्रेणी तयार होणार आहेत. मग आता एक्झॅक्टली समजातीय श्रेणी म्हणजे काय आहे, तर आता इथे बघा, हेच उदाहरण मी तुम्हाला सांगते की इथे मिथेन आहे, त्याला काय जोडलेलं आहे, तर OH म्हणजे अल्कोहोल जोडला आहे. याच्यामध्ये मी जर कार्बनची संख्या वाढवली तर C2H5OH झालं, म्हणजे मिथेनॉल नंतर काय झालं, इथेनॉल झालं, इथेनॉल नंतर काय होणार आहे, प्रोपेनॉल होणार आहे. असं हे काय होणार, तर हे त्याच्यामध्ये एक एक गट वाढत जाणार आहे, त्या त्याप्रमाणे काय झालेले आहेत, संयुगांची संख्या बदलत जाणार आहे. मग आता हे संयुग बदलताना काही जे काही त्या ठिकाणी क्रियात्मक गटामुळे जे संयुग झालेली तयार झालेले आहेत, या संयुगांमध्ये काहीतरी साधर्म्य आपल्याला दिसतंय, आणि त्या साधर्म्यामुळे आपल्याला या श्रेणी ज्या काही तयार झालेल्या आहेत त्या म्हणजे कुठल्या आहेत, तर समजातीय श्रेणी तयार होणार आहेत. मग आता समजातीय श्रेणी म्हणजे काय असेल, तर क्रियात्मक गट तोच पण कार्बनच्या शृंखला कशा असतील, वेगवेगळ्या असतील, म्हणजे कार्बनची संख्या कशी असेल त्याच्यामध्ये, वेगवेगळी असेल. मग CH3OH असेल, CH3CH2OH म्हणजे काय आहे, तर हा जो काही अल्कोहोलचा जो काही गट आहे हा कसा आहे, सारखाच आहे, पण कार्बनची जी काही शृंखला आहे ती शृंखला मात्र कशी आहे, वेगवेगळी. इथे कार्बन एकच आहे, इथे किती आहेत, कार्बन 2 आहेत. पुढचं जर आपण उदाहरण बघितलं तर कार्बनची संख्या 3 असेल, कार्बनची 4 असेल, अशा अनेक प्रकारच्या तुम्ही साखळ्या ज्या काही आहेत, एक कार्बनचे अणूंची संख्या एक एकनी वाढवून काय होणार आहे, तर या वेगवेगळ्या प्रकारच्या शृंखला तयार होणार आहेत. आणि या शृंखलेला काय म्हटलं जातं, तर समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय असणार आहे, क्रियात्मक गट तोच पण कार्बनची संख्या ही वेगवेगळी असल्यामुळे ज्या वेगवेगळ्या शृंखला तयार झालेल्या आहेत त्यांना काय म्हटलं जातं, तर समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. मग आता या समजातीय श्रेणींची वैशिष्ट्य काय, ह्याचं उदाहरण आपल्याला बघण्याकरता किंवा ही वैशिष्ट्य बघण्याकरता इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तर एक अल्केनांची समजातीय श्रेणी, दुसरा आहे अल्कोहोलांची समजातीय श्रेणी, आणि तिसरा दिलेला आहे तर अल्किनांची समजातीय श्रेणी.
या तक्त्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर इथे पहिलं जे काही आहे मिथेन त्याच्यामध्ये त्याचं रचनासूत्र CH4, कार्बन अणूंची संख्या किती आहे, एक आहे, आणि CH2 घटकांची संख्या म्हणजे कुठली, तर मेथिलीन घटकांची संख्या. ही जर संख्या बघितली तर तुम्ही जसं जसं खाल तशी तशी ती संख्या काय होत जाते, एक वाढत जाते. तुम्ही कुठलाही गट घ्या, तुमचा अल्केन असेल, अल्कोहोल असेल किंवा अल्किन असेल, या कुठल्याही गटांमध्ये कुठल्या समजातीय श्रेणींमध्ये काय होतं आहे, तर या मेथिलीन CH2 घटकाची काय होत चाललेली आहे, तर भर पडत चाललेली आहे. काय होत चाललेली आहे, तर ती वाढत चाललेली आहे. दुसरं गोष्ट काय आहे, तर या संयुगांचं समजातीय श्रेणींमधलं जे काही संयुग आहेत या संयुग हे होतं, तर यू ने होत जात आहे, वाढत जाते. त्याच्या जर तुम्ही घेतलं तर या संक्षिप्त रचनांमध्ये कार्बनची संख्या जर तुम्ही बघितली तर पहिल्यामध्ये कार्बनची संख्या एक आहे, इथे दोन आहे, इथे तीन आहे, इथे चार आहे. अल्कोहोलांमध्ये जर घेतली तर इथे किती आहे, इथे दोन झाले, इथे तीन झाले, इथे चार झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी समजातीय जी काही श्रेणी तयार होत आहेत त्या त्या ग्रुपमधले जे काही सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांच्या शृंखलेमध्ये कार्बनची संख्या एकेकनी काय होत जाते, वाढत जाते. पुढचं जे काही आहे वैशिष्ट्य ते म्हणजे कुठलं आहे, तर रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य. आता रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म्य म्हणजेच काय असणार आहे, तर क्रियात्मक गट तोच आहे, फक्त कार्बनची संख्या एक एकनी वाढते, त्याच्यामुळे रासायनिक गुणधर्म फार थोड्या प्रमाणामध्ये बदलतो आणि ते बरेचसे म्हणजे एका श्रेणीमधले जे काही सगळे संयुग असतील या प्रत्येक संयुगांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये सारखेपणा दिसतो, साम्यपणा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. आता हे तिन्ही जे काही गट आहेत, अल्केनचा जर तुम्ही समजातीय श्रेणींचा गट बघितला, फुलांचा बघितला किंवा आपल्याला जो अजून आपण बघितलेला आहे तो म्हणजे कुठला आहे, तर अल्केन हा गट आपण आधीच बघितलेला आहे. आता या गटांमध्ये जर तुम्ही याचं रचनासूत्र जर बघितलं तर कसं दिसतं आहे तुम्हाला, CH4 म्हणजे कार्बनची संख्या किती आहे, एक आहे, पण हायड्रोजनची संख्या किती झाली, चार झाली. कार्बनची संख्या एक आहे आणि हायड्रोजनची संख्या मात्र किती झाली, चार झाली. खाली जर तुम्ही इथे बघितलं तर C2H6 झाली, म्हणजेच काय झालं, कार्बनची संख्या 2 आहे आणि हायड्रोजनची संख्या जी आधी 4 होती ती कितीने वाढलेली आहे, 2ने वाढलेली. आता या प्रत्येक गटामध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे हा जो अल्केनचा जो समजातीय श्रेणीचा जो काही गट आहे या गटामध्ये जर तुम्ही बघितलं तर कार्बनची संख्या जर एक एकने वाढली तर हायड्रोजनची संख्या कितीने वाढते, 2ने वाढते. दुसरं जर बघितलं अल्कोहोलांची समजातीय श्रेणी किंवा आपण अल्किनांची आधी घेऊयात, या अल्किनांच्या समजातीय श्रेणीमध्ये काय होतं आहे, तर आता इथे बघा कार्बनची संख्या किती आहे, 2 आहे, त्याच्या हायड्रोजनची संख्या जी आहे ही किती आहे, तर C2H4 आहे, कशी आहे, 2. इथे किती, कार्बनची संख्या 3 आहे, हायड्रोजनची संख्या आहे 6 आहे. म्हणजे कार्बनची संख्या तुमची एक एकने वाढत चालली आहे, तर कार्बनची संख्या जी काही असते ही फक्त काय होते त्या ठिकाणी, तर त्याच्या दुप्पट होते. मग हे जे काही समजातीय श्रेणी जे काही आहेत या श्रेणींच्या गटांमधल्या संयुगांसाठी एक आपण काय करू शकतो, साधारण रेणूसूत्र कसं आहे हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. मग जर अल्किनचा जर गट असेल तर त्याच्यासाठी रेणूसूत्र काय असणार आहे, CnH2n+2. आता CnN म्हणजे काय असणार आहे, तर कार्बनची संख्या असणार आहे. आता N म्हणजे जर समजा आपण 1 घेतलं तर किती होणार आहे, C होणार आहे कार्बन. H म्हणजे इथे काय असणार आहे, 2N, म्हणजे N ची संख्या किती आहे, 1 आहे, म्हणजे 2×1+2 म्हणजे किती होणार आहे, 4 होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, अल्केन C2H काय होणार आहे त्या ठिकाणी, 4 होणार आहे. लक्षात येते, 2N+2 असणार आहे, म्हणजे इथे CN हाइड्रोजन इथे 1 असेल, 2×2 काय होणार आहे, 4 होणार आहे. अल्किन जर घेतला तर काय असणार आहे त्याच्यामध्ये, CN2N, संख्या 1 असेल तर सी इथे त्याच्यामध्ये असणार आहे आणि कार्बनची संख्या किती होणार आहे, 2 होणार आहे, 2×1 म्हणजे काय असेल, 2 असेल. जर असेल तर त्याचं सूत्र आपण करू शकतो, ते म्हणजे काय असेल, तर CnH2n-2, म्हणजे अल्केनमध्ये आपण 2 केलेले होते, आता अल्काईनमध्ये काय करणार, 2 करणार. अशा प्रकारे हे जे काही समजातीय श्रेणी असतात या श्रेणी जी गटांमध्ये त्याची संयुग असतील या संयुगाचं रेणूसूत्र हे मात्र कधीही बदलत नाही, ते ज्या गटाचं रेणूसूत्र असेल हे तसंच्या तसं काय होणार आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहणार आहे. अशा पद्धतीने ही जी आपण समजातीय श्रेणींची ही जी काही वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपण काय केलेली आहेत, आत्ता अभ्यासलेली आहेत.